खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सवानिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचं वाटप करण्यात आलंय. खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शिवजन्मोत्सव मंडळानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तींचं वाटप हिंदवी स्वराज्यातील नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 12वे वंशज शीतलताई मालुसरे यांच्या हस्ते देण्यात आले. प्रारंभी खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तींची विधिवत अशी महापूजा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 12वे वंशज शीतलताई मालुसरे यांच्या हस्ते करण्यात येऊन महाआरती करण्यात आली आहे. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्री कांचना यन्नम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, सोलापूर शहर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष अमोल केकडे, माजी स्थायी समिती सभापती पद्माकर काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, श्रीकांत घाडगे, खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक सुनील कामाटी आदींचीही उपस्थिती होती. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींचं वाटप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करत असून खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचं हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार श्रीकांत घाडगे यांनी यावेळी काढले. जो मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आहे ताई, हा कार्यक्रम सुनील भाऊ कामाटे हे प्रत्येक वर्षी जवळपास 70 ते 80 मूर्ती मोठे असं वाटप करून हा कार्यक्रम साजरा करतात. हा जो कार्यक्रम आहे हा सलग कित्येतर वर्ष मी आता येतोय साहेब, मला ते किती वर्ष झाले माहीत नाही, परंतु मी बघतोय सुनील भाऊ कामाटे हे आमच्या सोलापुरातील एक शिवप्रेमी आणि खरं धर्मवीर यांना आम्ही मानतो, कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सत्य इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. ते कार्य खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळ करत आहे आणि त्यांचं हे कार्य कौतुकास्पद आहे असं म्हणत नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 12वे वंशज डॉक्टर शीतलताई मालुसरे यांनी तानाजी मालुसरे या चित्रपटावर आपला आक्षेप नोंदवत चित्रपटामध्ये काही त्रुटी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. आणि ज्या भाऊनी मला आमंत्रण केलं, खरं तर त्यांनी आमंत्रण केल्यानंतर त्याला मी म्हणाली होती की तारीख मला जमणार नाही, पण त्यांचा आग्रह इतका होता की धार करी कोंडाण्याच्या मोहिमेवर निघाले. मोहिमेवरती जाताना आज एक उल्लेख केला जातो की घोरपडीच्या साह्याने तानाजी म्हसे गडाचा किल्ला चढून गेले नाही, तर घोरपडे नावाचे सरदार तो कडा चढून वरती गेले. आज जर तानाजी गडा तेव्हाचा देवदरीचा किल्ला ते कडा चढून वरती गेले आणि मग त्यांनी खाली तोड टाकले आणि मग तानाजी म्हसे 200 मावळ्यांना घेऊन त्या गडावरती चढले. कल्याण दरवाज्याच्या बाजूने सूर्याजी म्हसे 150 मावळ्यांना घेऊन गडामध्ये प्रवेश केला. खर तर तो मध्यरात्रीचा प्रहर होता आणि गडावरती हर हर महादेवाची गर्जना झाली आणि एकच गोंगाट झाला, एकच जल्लोष झाला. तलवारी सपासप चालू लागल्या, रक्ताच्या छिरकांना उडत होता आणि गरीब इकडे तिकडे धावत होता, गरीब सपासप कापला जात होता. अशाच वेळेला तानाजी माणुसे आणि उदयभान यांची समोरासमोर गाठ पडली. उदयभान ही एक राजपूत शूर सरदार होता, तेवढ्याच पराक्रमी सरदार होता. दोघंही एकमेकांवरती वार करता करता तानाजी माणुसांच्या हातातली ढाल तुटली, तरीही ते थांबले नाही. त्यांनी शेला हाताला कुंडाळला आणि ते शेल्यावरती वार झेलत राहिले. वार झेलता झेलता उदयभानाचा एक वार त्यांच्या जीवारी लागला आणि ते धारातीथी पडले. ते धारातीथी पडलेले पाहताच सगळे मावळे माघारी फिरले. तेव्हा सूर्याजी माणसे करारले, अरे ठेकळानो पळता कुठे, तुमचा बाप इथे मरून पडलाय, एक तर कड्यावर उड्या टाकून मरा किंवा लढून मरा. तेव्हा सगळे मावळे परत मागे फिरले. 80 वर्षाचे शेला मामा तलवार घेऊन पुढे सरसावले आणि त्यांनी उदयभानाची खांदवणी केली. उदयभान धारातीथी पडला. खर तर कोंडाणा जिंकला गेला होता. कोंडाणा जिंकल्याची वरती महाराजांना दिली गेली. गवताची गंजी पेटवली, राजगडावरती महाराज वाट पाहत होते. त्यांनी गवताची गंजी पहिली पहाटेच्या समयी महाराज समजले की कोंडाणा जिंकलाय. खर तर जल्लोष होता, कोंडाणा जिंकला होता, पण इकडे परिस्थिती फार वेगळी होती. सर्व मावळे सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा शोकाकुल परिस्थितीमध्ये तानाजी माणसांचा
पालखीमध्ये घालून राजगडाच्या दिशेने निघाले. महाराज वाटच पाहत होते. पालखी राजगडाच्या पायथ्याशी आली. महाराजांना वरती घेण्यात आली. महाराज खाली आले. त्यांनी पाहिले, खरं तर गड जिंकल्याचा जल्लोष होता, पण कोणच काही बोलत नाही. महाराजांच्या काळजामध्ये दस्त झालं. हळूहळू पावलं टाकत महाराज पालखीपाशी आले. त्यांनी पालखीचा पडदा बाजूला केला आणि पाहिला तो रक्तमखला तानाजींचा देह. कधीही न रडणारे महाराज शोकाकुल झाले आणि महाराज म्हणाले, माझा ताना गेला, माझा उजवा हात गेला, अरे रे गड आला, पण माझा सिंह गेला. असं म्हणत छत्रपतींनी आपल्या गळ्यातली ती राजमाळ काढली आणि ती राजमाळ तानाजी मासेंच्या देहावरती ठेवली. हीच ती राजमाळ 350 वर्षापूर्वीची आजही जपून ठेवले आम्ही आमच्या दरम्यान हिंदवी स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वतः वापरलेली कवड्याची माळ मालुसरे कुटुंबियांनी आजवर जपून ठेवली आहे. ही कवड्याची माळ पाहण्यासाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी केली होती. ही सोय खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात आली होती. या प्रसंगी खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.